तहसील थाना क्षेत्र में राह चलते एक व्यक्ति से फोन छीन कर भागने वाले आरोपी को पुलिस ने जब सीसीटीवी फुटेज की मदद से गिरफ्तार किया तो आरोपी ने घबराहट में वाहन चोरी की वारदात को भी पुलिस के सामने उगल दिया है। जानकारी के मुताबिक हज हाउस के सामने शिकायतकर्ता रामकुमार श्री श्याम सौंदिया अपने भाई महिपाल सौंदिया के साथ बुधवार 7 जून को तांगा स्टैंड चौक से शहीद चौक की ओर जा रहे थे। इसी समय आरोपी शेख हुसैन उर्फ राजा वल्द अब्दुल मजीद मुंह पर कपड़ा बांधे बाइक पर सवार होकर शिकायतकर्ता से उनका ओप्पो कंपनी का K10 मॉडल मोबाइल हैंडसेट छीन कर भाग निकला। मामले की शिकायत जब शिकायतकर्ता ने तहसील पुलिस थाने में दर्ज करवाई तो पुलिस ने सीसीटीवी फुटेज की मदद महज चंद दिनों के भीतर ही आरोपी शेख हुसैन उर्फ राजा को गिरफ्तार कर लिया। इसी बीच जब पुलिस लगातार आरोपी से पूछताछ कर रही थी तो आरोपी ने घबराहट में मोबाइल चोरी के साथ साथ वारदात में इस्तेमाल बाइक भी चोरी किए जाने की बात कबूली। पुलिस ने आरोपी के कब्जे से चुराए गए मोबाइल सहित वाहन को भी जब्त कर लिया। इसी संबंध में पुलिस को पता चला कि गिरफ्तार आरोपी पहले से ही आपराधिक प्रवृत्ति का है और उसने शहर में कई थाना क्षेत्रों से चोरी और छीना झपटी जैसे वारदातों को अंजाम दिया है। इसी संबंध में जब पुलिस ने आरोपी से जांच की तो पता चला कि उसने तहसील कोतवाली सीताबर्डी जैसे थाना क्षेत्रों से चोरी छीना झपटी जैसी वारदातों को अंजाम दिया है। पुलिस ने इन सभी मामलों में चुराई गई चीजों को जब्त कर लिया है जिनकी कुल कीमत करीबन 1,69,000 रुपए बताई जा रही है। फिलहाल पुलिस आरोपी से अधिक जाँच कर रही है। दिनांक 7/7/2023 रोजी रामकुमार सोंदिया हे गणेशपेठ हद्दीतले राहणारे आहेत। ते शेत चौकात इथं पायी जात असताना मोबाईलवर बोलत होते तेव्हा मागवून एक मोपिळवर किस्सा आला आणि त्याने त्याच्या हातातला मोबाईल इसकावून नेला। तो आला पोलीस स्टेशनला संध्याकाळी, आम्ही घटनास्थळी गेलो आणि त्यांनी घटनास्थळ वगैरे दाखवलं, त्यानंतर गुन्हा रजिस्टर केला। गुन्हा रजिस्टर केल्यानंतर आम्ही तपासाचे सगळे फिरवले, सदर ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज पाहिले, त्यानंतर तांत्रिक मदतीने आम्ही तो मोबाईल कुठे काय वगैरे याचा शोध घेतला आणि मोबाईल चोरणारा इसम आम्हाला मिळून आला। परंतु जो मोबाईल स्नॅच करणारा इसम आहे तो हार्ड क्रिमिनल होता, शेख हुसैन उर्फ राजा हा डोबी नगर मोहनपुरा येथील राहणारा आहे। याच्यावर याच्यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, तो काही ट्रॅक होत नव्हता। त्यानंतर थोडा पोलिसी काका दाखवून थोडा टेक्निकल हे करून नंतर त्याला बोलते केलं, त्याच्याकडनं जवळपास आम्हाला 9 मोबाईल मिळालेले आहेत। या 9 मोबाईलपैकी 4 मोबाईल हे त्याने 392 आहेत। एक पोलीस स्टेशन तहसील आमचा गुन्हा ओपन झाला, तसंच एक कोतवाली पोलीस स्टेशनमधला 392 गुन्हा ओपन झाला। त्याने गुन्ह्यात जी मोबाईल वापरलेली ती पण त्याने चोरलेली होती सीताबर्डी पोलीस स्टेशन इथून, तिथेही चोरीचा गुन्हा दाखल होता आणि सीताबर्डी पोलीस स्टेशन इथून सुद्धा एक 392 गुन्हा दाखल होता। सीताबर्डी पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे, तहसीलचा 1, कोतवालीचा 1 आणि नंदन पोलिसचा 1 असे एकूण 5 गुन्हे, त्यात 392 चे 4 गुन्हे आणि चोरीचा गुन्हा ओपन झाला आहे। आरोपीकडनं 1,69,000 मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे। आरोपी 2 दिवस PCR होता आणि त्यांनी जे उरलेले जे 5 मोबाईल अजून कुठून त्यांनी चोरले वगैरे आम्ही तो शोध घेता वगैरे आणि त्यापास संबंधित पोलीस स्टेशनमध्ये कॉन्टॅक्ट करून त्यांना तो मुद्देमाल परत करण्यात येईल। अशा रीतीने पोलीस स्टेशन तहसील येथील डेबी पथकाने एक उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि सर्वात गुन्हेगाराकडनं त्याला अटक करून त्याच्याकडनं 9 मोबाईल आणि एक चोरीची मोपेड गाडी जप्त केलेली आहे। सदर कारवाईसाठी आम्हाला माननीय अमितेश कुमार सर पोलीस आयुक्त नागपूर शहर, माननीय श्रीमती अश्वती दोर्जे मॅडम सहपोलीस आयुक्त नागपूर शहर, माननीय श्री संजय पाटील सर क्राईम सर नागपूर शहर, माननीय प्रमोद शेवाळे सर आमचे रिजन सर उत्तर प्रभागाचे, तसंच माननीय गौरव भांबे सर DCP झोनतील, माननीय संजय सुर्वे सर ACP कोतवाली विभाग आणि आमचे DB टीम तसंच काही प्रय यांनी उत्कृष्ट काम करून 5 गुन्हे ओपन केले। हा आरोपी हा रेकॉर्डचा गुन्हेगार आहे, तो चोऱ्या घरफोड्या वगैरे करतो आणि मोबाईल चोरायचे आणि विक्री वगैरे करायचं। परंतु 7 तारखेला गुन्हा दाखल झाला आणि आम्ही लगेच त्याला 10 तारखेला ताब्यात घेतलं सकाळी आणि इंट्रोगेट करून त्यांनी गुन्ह्यांची कबुली वगैरे दिली। क्लॅविशला जगणारा, चोरीच्या पैशाला जगणारा असा आरोपी होता। NBC न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्सान सारी की रिपोर्ट।